नमस्कार स्वागत आहे आपल्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बनवणार धपाटे म्हणजेच थालीपीठ आपल्या सातारी भाषेत याला झपाटे म्हणतात आणि इथं पुणे मुंबई साईडला याला थालीपीठ म्हणलं जातं पण जे लहानपणापासून तोंडात ते आहे तेच येतं याला आम्ही आत्तासुद्धा धपाटेच म्हणते धपाट्याचं पीठ दळून न आणता घरातील पिठातूनच धपाटी कसे बनवायचे ते आज मी दाखवणार आहे त्यासाठी एक वाटी घ्यायची मापाची त्याच वाटीने आपण सगळी पिठं मोजून घेणार आहोत मी ह्या मेजरमेंट कपने सगळी पिठं मोजून घेणार आहे त्यासाठी आपल्याला अडीच वाटी ज्वारीचं पीठ पाहिजे चालताना थोडासा प्रॉब्लेम येतो म्हणून मी पहिल्यांदा दोन कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता आपण चाळून घेऊया व्यवस्थित ह्या मापात पीठ जर घेतली तर हे धपाटे खूप मऊ होतात अगदी ओठाने मोडता येतील असे आपण अर्धा कप ज्वारीचं पीठ घेणार आहोत ते सुद्धा चाळून घ्यायचं आहे आता पाऊन कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ जास्त घ्यायचं नाही नाही तर धपाटे वातळ होतात आणि एक कप बेसनचं पीठ घ्यायचं आहे ही दोन्ही पीठं आपण आता चाळून घेऊया बेसन पिठाच्या गुटळ्या होतात म्हणून व्यवस्थित चाळून घ्यायचं गुटळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत पीठ चाळून झालेलं चा आहे पण ह्याच्यात एक कप पोहे टाकणार आहोत पोहे व्यवस्थित चाळून घ्यायचे आणि धुवून घ्यायचे आणि ते धुतलेलेच पोहे यात टाकायचे आहेत पोहे टाकल्यामुळे आपले धपाटे एकदम मऊ होतात तर धपाट्यासाठी आहे हिरवं वाटण करूयात त्यासाठी दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक मोठा आल्याचा तुकडा घेतलेला आहे एक लसूण सोडून घेतलेला आहे दोन तीन कडीपत्त्याच्या काड्या घेतलेल्या आहेत थोडासा पुदिना घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर अर्धा चमचे जिरे अर्धा चमचा ओवा आणि हे थोडासा हिंगाचा तुकडा घेतलेला आहे खडे हिंग आहे तर हे सगळे मिक्सरच्या भांड्यात आपण वाटून घेऊयात पुदिना अगदी थोडाच टाकायचा जास्त टाकायचा नाही ओवा पण अर्धा चमचाच घेतलेला आहे कारण आपण आता ओव्याचं पानसुद्धा टाकणार आहोत पण ते वाटणात न टाकता आपण कापून टाकणार आहोत हे सगळे मसाले व्यवस्थित थोडं पाणी टाकून वाटून घ्यायचे आहेत कोथंबीर पुदिना आपण जास्त टाकला नाही कारण की त्याचा खूप मग गडद हिरवा रंग येतो आणि आता हे वाटताना आपण हे जाड मीठ टाकणार आहोत थोडस पाणी टाकून हे मिक्सरमधून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आणि आता आपण हे पिठामध्ये ओतूया आता ही, ही, ही दोन तीन ओव्याची पानं आहेत जी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत ती सुद्धा एकदम बारीक कापून टाकायची आहेत ओव्याच्या पानाने खूप छान चव लागते जे ऑरेगनो म्हणून बाहेर आणतो त्याला ह्या ओव्याच्या पानांची चव लागते मुंढभर कांद्याची पात घेतलेली आहे ती सुद्धा मी कैचीने बारीक कापून टाकणार आहे मेथी सुद्धा ह्याच्यात बारीक कापून टाकू शकता पालक पण टाकू शकता फक्त पालक टाकल्यावर जरा पाणी कमी टाकायचं पीठ मळताना पाण्याचा कमीत कमी वापर करायचा पालक टाकल्यावर आता आपली पात चिरून झालेली आहे मेथी नव्हती तर मी कसुरी मेथी टाकणार आहे मुठभर ह्याच्यात छान चव येते याची थोडीशी आता हळद टाकायची आणि हे पीठ आता व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर या तिखट मिरचीमुळे कुणाच्या हाताला जळजळ होत असेल तर त्यांनी पीठ मळायच्या अगोदर हाताला खोबरेल तेल किंवा साधं आपलं गोडं तेल लावून घ्यायचं म्हणजे जा थोडी जळजळ कमी होते हाताला थोडं थोडं पाणी टाकून आपण व्यवस्थित मळून घ्यायचं जास्त पातळ करायचं नाही कारण की आपण हे भिजत ठेवल्या परत भाज्यांना सुद्धा पाणी सुटतं जास्त पाणी न टाकता थोडंसं घट्टच ठेवायचं पीठ पीठ मात्र व्यवस्थित मळून घ्यायचं जसं आपण भाकरीचं मळतो त्या पद्धतीने मळायचं फक्त एवढंच आहे की जास्त पातळ न करता घट्ट गोळा करायचा पीठ आता हे मुठीच्या साईने चांगलं मळून घेऊया जेवढं जा जास्त पीठ मळलं जातं तेवढे छान थालीपीठ होतात पीठ मळताना एखादा नॅपकिन खाली ठेवावा म्हणजे परत घसरत नाही आता पीठ आपलं हे मळून झालेलं आहे पीठ आता अर्धा तास भिजत ठेवत तोपर्यंत आपण चवळीची उसळ करून घेऊयात त्यासाठी कुकरमध्ये एका भांड्यात मी चवळी भिजत घातलेली चवळी शिजायला ठेवलेली आहे दोन ते तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या अशा पद्धतीने चवळी शिजवल्यामुळे जास्त शिजत नाही चवळी एकाकडे दोन ते तीन चमचे तेल टाकायचं तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि जिरे तडतडल्यावर पाच ते सहा कडीपत्त्याची पाने टाकायची आणि नंतर त्याच्यात दोन ते तीन बारीक चिरलेले कांदे टाकायचे आणि कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा चार ते पाच मिनटं मंद गॅसवर कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा चांगला लालसर होऊ द्यायचा कांदा कारण उसळीत कच्चा कांदा चांगला लागत नाही तीन ते ती चार मिनटानंतर आपला कांदा चांगला परतून झालेला चा आहे त्यातात आपण आपले मसाले टाकूया एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे गरम मसाला परतून घ्यायचा आहे गरम मसाला टाकला की त्यात एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे तुमच्या आवडीनुसार टाका पण आपण धपाटीसुद्धा तिखटच करणार आहोत चवीपुरतं खडं मीठ टाकायचं हे सगळे मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आता त्याच्यात आपण एक च शिजलेली चवळी टाकूयात हे पाणीसुद्धा टाकायचं आहे त्याच्यातच पाणी आटून घ्यायचं आहे हे पाणी अतिशय पौष्टिक असतं कडधान्यातलं पाणी कधीच टाकून द्यायचं नाही शिजवताना सगळी पोषण मूल्य त्या पाण्यात उतरतात त्या पाण्यातच आता आपण ही चवळी अजून थोडी शिजवून घेणार आहोत झाकण ठेवायचं आहे त्याच्यावर तोपर्यंत तो आपण लसणाची चटणी बनवून घेऊया तरी मी सात आठ बे बेडगी मिरची घेतलेली आहे त्यात थोडासा आल्याचा तुकडा सात आठ लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि हे शिजवायला ठेवलेलं आहे जी मी अर्धा एक तास अगोदर पाण्यात भिजत घातली होती पाच ते सात मिनटं आपण याला उकळून घेऊया फक्त बघा आता मिरची चांगली मऊ पडलेली आहे याला थोडीशी थंड झाली की मिक्सरमधून फिरवून घ्यायची एकदम बारीक वाटायची ही मिरची बिया मात्र नाही वाटल्या तर चालतील पुरतं खडमीट टाकलेलं आहे मी आता हे सगळं वाटून घेऊया बारीक पाणी टाकूनच वाटून घ्यायचं आता याला आपण फोडणी द्यायची आहे त्यासाठी एकाकडे दोन चमचे आपण मोहरीचं तेल घेतलेलं आहे मोहरीच्या तेलाने या चटणीला खूप छान चव येते जरा तेल जास्तच टाकायचं आता ही वाटलेली चटणी आपण टाकू त्याच्यात चटणी जर जास्त प्रमाणात करायची असेल तर तेल जरा जास्त टाकायचं म्हणजे तेल हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं ही खूप छान लागते मग बेडगी मिरची टाकल्या त्यामुळे तिखट होत नाही चटणी जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर एक दोन लंग्या मिरच्या टाकायच्या यायचं हा तेल सुटेपर्यंत ही चटणी चांगली भाजून घ्यायची बघा तेल सुटलेलं आहे स्लो टू मिडियम गॅसवर भाजून घ्यायची सुद्धा तयार झालेली आहे आता आपण थालीपीठ करून घेऊयात ह्याच्यातलं थोडंसं पीठ मी काढून ठेवणार आहे कारण की जर कांदा टाकला तर पीठ लवकर खराब होतं मी बाजूला काढून ठेवणार आहे एवढं आता सध्यापुरतं बस झालं आणि काही मेंबरला आमच्या घरात कांदा टाकलेलं पण आवडत नाही थालीपीठ आपण हा बारीक चिरलेले दोन कांदे ते ह्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत कांद्याने खूप छान खमंग चव येते आता हे कांदा आपला मिक्स करून झालेला आहे धपाटे थापण्यासाठी एक पोळपाट घ्यायचे त्यावर कॉटनचा एक ओला केलेला कपडा घ्यायचा आहे आपण धपाटे थापण्यासाठी शक्य असेल तर कॉटनचाच कपडा घ्या त्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि एक गोळा घेऊन गोल करून त्यावर तीळ दोन्ही बाजूला लावून घ्यायचे खूप छान चव येते त्या धपाट्यांना आणि पाण्याचा हात लावून धपाटे व्यवस्थित थापून घ्यायचे आहेत व्यवस्थित मध्ये पातळ करत करत थापायचे आहेत हो हे धपाटे ह्याच्यावर फोटं उठतात म्हणून ह्याला धपाटे म्हणतात खरं तर व्यवस्थित आधी बा मधून बारीक करायला सुरुवात करायची म्हणजे बाजूला व्यवस्थित पातळ होतं हे धपाटे थोडेसे भाकरीपेक्षा पातळच पाहिजेत आपल्याला नाही तर ते व्यवस्थित भाजले जात नाहीत मधून असं बोट त्याला होल करून घ्यायचे असे होल केल्याने थालीपीठमधूनच फुगत नाही तवा गरम झाला की त्यावर ते थोडंसं तेल टाकायचं गरम झाल्याशिवाय कधीच थालीपीठ टाकायचं नाही तर चिकटून राहतं आणि अशा पद्धतीने तळावर टाकून घ्यायचं आणि वरून पाण्याचा हात लावून पीठ कापड व्यवस्थित बाजूला काढून घ्यायचं हे सर्व करताना गॅस मात्र स्लो करायचा कपड्याला आग लागण्याची शक्यता असते मिनिटांतर धपाट्यावर बाजूने तेल सोडून धपाटा असा काढून घ्यायचा पहिल्याच धपाट्याला असं चिकटतो नाही तर बाकीचे धपाटे चांगले व्यवस्थित होतात सगळे तेव्हा कशी बोटं उमटलीत म्हणून याला धपाटे दपड़ासा। म्हटलं जातं धपाटे सारखे पलटी करून भाजायची नाही नाहीतर धपाटे वातड होतात मीडियमपेक्षा थोडासा जास्त असला पाहिजे पण फास्ट गॅसवर गे केलं तरी चालेल फक्त लक्ष ठेवायचं खालून लागू नये किंवा करपू नये आपलं हे थालीपीठ तयार झालेलं आहे याला काढून घेऊया मी अजून एक दाखवते थालीपीठ कसं बनवायचं ते छोटा गोळा घेऊन त्याच्या दोन्ही साईडला तीळ लावून व्यवस्थित थापून घ्यायचं पाण्याचा हात घ्यायचा मात्र पाण्याचा हात घेतल्याने काय होतं था। थालीपीठ सरकायला मदत होते पुढे आणि चार पाच थालीपीठ झाली की कपडा मात्र धुवून घ्यायचा म्हणजे जस्ट पाण्याखाली धुवून घ्यायचा जेव्हा आपण थालीपीठ बनवत असतो तेव्हा थोडं थोडं पीठ या कपड्याला चिकटत राहते त्यामुळे जेव्हा हे थालीपीठ आपण तव्यात टाकतो त्यावेळी थालीपीठ कपड्याला चिकटून राहते त्यामुळे कपडा धुवून घ्यायचा आणि असे होल मारल्यामुळे धपाट्याच्या तव्यामध्ये फुगत नाही भाकरीसारखा आणि असं वरून पाणी लावून घ्यायचं त्यामुळे कपडा असा आपला पटकन निघतो अर्ध्या मिनटानंतर धपाट्याच्या बाजूने तेल सोडायचं बघा आता हे आपलं धाप दप, धपाटा बिलकुल चिकटल्याने लगेच निघत आहे व्यवस्थित आता पलटून घेऊया आपण हे धपाटा तेल थोडंसं रेग्युलर चपातीपेक्षा जास्त लावायचं आहे धपाट्यांना सारखे सारखे पडल धपाटे की असे वातड होऊन जातात व्हायला एक ते दोन ते तीन मिनटं लागतातच आता आपण ही प्लेट सजून घेऊया चवळीची उसळ आहे एक गोड दही घेतलेला आहे मी आणि त्यात बिटाचा केस टाकायचा छान गुलाबी रंग येतो ह्याला त्याला आणि खूप स्वादिष्ट दही लागतं हे आपल्या आरोग्यासाठी सुद्धा हे दही खूप चांगलं असतं मुलं सुद्धा रंगीबिरंगी प्लेट दिसली की आवडीने खातात आपल्याकडे दपाट्याचं पीठ नसेल तर या आयत्या वेळेस हे दपाटे करण्यास एकदम सोपे आहेत मुलांच्या डब्यातही देता येतील चिंचीची चटणी किंवा सॉस बरोबरही छान लागतात हे धपाटे व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा थँक्यू